नमस्कार, सुवर्णाज किचन मध्ये मी सुवर्णा पोंडे आपलं मनापासून स्वागत करते। आजपासून आपण दिवाळी स्पेशल रेसिपीज पाहणार आहोत। अगदी छान खुसखुशीत असे खारे शंकरपाळे आणि गोड शंकरपाळे आपण आज पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी आपण गोड शंकरपाळे करणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे। ही साखर आपण मेल्ट करून घ्यायची। त्यासाठी मी गरम पाणी करून घेतले। अर्धा कप साखर असेल तर अर्धा कपच आपण पाणी घ्यायचे आणि हे पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचे। ही साखर आपण आधी विरघळण्यासाठी ठेवणार आहे। सुरुवातीला आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे। गरम पाणी घातलं की पटकन विरघळली जाते। आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहे। शंकरपाळ्यासाठी 1.5 कप मैदा मी इथे चाळून घेतला या बाउलमध्ये। यामध्ये आपण सर्वात आधी थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेणार आहे। अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर इथे मी अगदी 2 चिमूट सोडा घालणार आहे। यामध्ये खूप जास्त सोडा घालायचा नाही आपल्याला। आणि यामध्ये आपण 2 मोठे चमचे तूप गरम करून घालणार आहे। हे तूप मी गरम करून घेतलं आहे। आधी 2 मोठे चमचे आपण घालून घेतले। टेबलस्पूनचं जर माप पाहिलं आपण तर 4 टेबलस्पून आपल्याला हे तूप लागतं। इथे मी वनस्पती तूप वापरलं आहे। तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता। हे तूप आपण सगळीकडे मैद्याला असं व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। ते मी मैद्याला अगदी व्यवस्थित सगळीकडे मोहन लावून घेतलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मूठ उसतोपर्यंत मोहन घालायचं आहे। इथे मी पाण्यामध्ये साखर अगदी व्यवस्थित विरघळून घेतली आहे। तुम्ही जर हे लगेच तुम्हाला हवं असेल तर अर्धा तास आधी जरी साखर विरघळत ठेवली तरीसुद्धा चालेल। आता आपण या मैद्यामध्ये हे पाणी मिक्स करणार आहे। साखरेचं गाळणीच्या मदतीने आपण हे गाळूनच यामध्ये मिक्स करायचं आहे। सुरुवातीला आपण थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे, म्हणजे एकदम जास्त पण व्हायला नाही पाहिजे। हे थोडंसं शिल्लक ठेवून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हे पहा, इथे मी असा सॉफ्ट असा डो याचा तयार करून घेतला आहे। हळूहळू हा थोडासा 5 ते 10 मिनटानंतर घट्ट होतो, लाटायला आपल्याला जड जातं, त्यामुळे मी हा इतपत असा सॉफ्ट ठेवला आहे। यातला अगदी 2 टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलं आहे, त्यामुळेच आपण थोडं थोडं लागत लागतच घातलं होतं। हे एकदम पाणी यामध्ये ओतायचं नाही आहे, नाहीतर आपलं हे मिश्रण पातळ होऊ शकतं। आता ह्याला आपण 5 ते 10 मिनटं रेस्ट द्यायला ठेवणार आहे। हे पहा, 5 ते 10 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आपलं हे पीठ अगदी छान घट्टसर झालं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे एकदम छान घट्ट झालं आहे। आपण हे पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शंकरपाळ्यासाठी हे लाटून घ्यायचं आहे। आता मी इथेच या प्लॅटफॉर्मवरतीच हे लाटून घेणार आहे। इथे मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आहे। आपण यावरती हे लाटून घ्यायचे आहे। आता याचे आपण 2 एकसारखे भाग करून घ्यायचे। यातला एक भाग आपण लाटून घ्यायचे। आता पुन्हा एकदा हे आपण एकसारखं करून घेऊया। अगदी व्यवस्थित हे भिजले पीठ, त्यामुळे आपल्याला इथे मैदा वगैरे काही वापरायची गरज पडणार नाही आहे। सगळीकडनं एकसारखं आपण आता हे लाटून घ्यायचं आहे। हे पहा, इतपत असं मी हे जाडसर लाटून घेतलं आहे। आता थोडंसं याच्यावरती आपण मैदा घालायचा आहे। अगदी थोडंच घातलं आहे मी आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे याला छान पदर सुटतात। अशा पद्धतीने हे फोल्ड करून आपण पुन्हा एकदा लाटणार आहे। हे पहा, इतपत मी हे जाडसर असं ठेवलं आहे। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही कुठल्याही शेपमध्ये हे कट करू शकता, डायमंड शेपमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये। साईडचं थोडंसं आपण आधी काढून घेणार आहे आणि एकसारखे आपल्याला आधी पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा शार्प नाईफनीच कट करायचं आहे किंवा पिझ्झा कटरनी। मी हे पिझ्झा कटरनी कट करते आहे। आधी सरळ अशा लाईन्स आपण कट करून घेणार आहे। हे पहा, इथे सरळ मी असं कट करून घेतले। आता आपण हे थोडंसं तिरपं कट करायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे डायमंड शेपचे शंकरपाळे होतील। अगदी एकसारखं सगळीकडनं आपण हे कट करायचं आहे। मागच्या वर्षीसुद्धा आपण दिवाळीच्या भरपूर रेसिपीज पाहिलेल्या आहेत। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या सगळ्या लिंक देणार आहे। तुम्ही तिथे नक्की जाऊन त्या रेसिपीज पहा। बेसन लाडू, त्याचबरोबर चाणक्याचे लाडू, चिरोट, अशा बऱ्याच रेसिपी आपण पाहिल्या आहेत दिवाळी स्पेशल। इथे मी हे सगळं कट करून घेतलं आहे आणि साईडला जे बारीक बारीक शंकरपाळे असे आहेत ते आपण आधी काढून घ्यायचे आहेत।
नाहीतर काय होतं आहे, तेलामध्ये खूप जास्त लाल होतात. पुन्हा एकदा आपण जो गोळा लाटणार आहे त्यामध्ये आपण हे परत एकदा लाटू शकतो. त्यासाठी हे सगळे काढून घ्यायचे. मागच्या वर्षी आपण चकलीची भाजणी आणि चकलीसुद्धा पाहिली आहे, अगदी छान खुसखुशीत होते ती चकलीसुद्धा. आता हे शंकरपाळे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे, असे अगदी इझिली सुटतात. पीठ जर थोडंसं सॉफ्ट झालं असेल तर थोडा लाटताना मैद्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता. हे आपल्याला अगदी वरच्यावर असे काढून घेतले तरीसुद्धा चालतात, तेलात सोडल्यानंतर ते आपोआप वेगळे होतात. हे सगळे शंकरपाळे आता मी काढून घेते प्लेटमध्ये. सगळे शंकरपाळे असे एकसारखे लाटून कट करून घेतलेत. आता आपण हे गरम गरम तेलामध्ये छान तळून घेणार आहे. ते कढईमध्ये मी तेल तापवत ठेवले. तेल आपलं अगदी व्यवस्थित तापले का नाही ते पाहूया. हा गोळा आपण टाकला आहे तो पटकन असा लगेच वरती येतो आहे, त्यामुळे तेल आता आपल्याला इतपतच गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये मी हे शंकरपाळे सोडून घेणार आहे. आता दोन बॅचमध्ये आपल्याला हे तळावं लागणार आहेत. अगदी हळूच आपण हे सोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अर्धे शंकरपाळे यामध्ये बसतील. गॅसचा फ्लेम मी थोडासा मीडियम केला आहे आणि अगदी व्यवस्थित आपण हे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळायचे नाही आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम छान हे फुलले आहेत शंकरपाळे आणि याला पदरसुद्धा सुटले आहेत. अशा पद्धतीने कढईमध्ये एका वेळेला जेवढे बसतील तेवढेच आपण शंकरपाळे घालायचे आहेत. आणि तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कोमट तेलामध्ये शंकरपाळे सोडले तर ते विरघळतात. अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवून जर तळले तर छान होतात हे शंकरपाळे. आणि यासाठी आपल्याला पिठी साखर वगैरे काही लागत नाही. पटकन आपण घरात जी साखर ॲवेलेबल असते त्याच्यामध्ये हे शंकरपाळे करू शकतो. तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत हे कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा मला. अशा पद्धतीने आपण आता हे सतत हलवत गोल्डन कलरवरती छान तळून घेणार आहे. शंकरपाळे मी सतत हलवत असे गोल्डन कलरवरती छान तळून घेतलेत. आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे. गॅसचा फ्लेम आपण थोडासा लो करायचा आहे आणि हे काढून घ्यायचे. तेल अगदी व्यवस्थित आपण निथळून घ्यायचे. या स्टेजलाच आपण काढून द्यायचे कारण काढल्यानंतरसुद्धा गोड पदार्थांचा रंग चेंज होतो, त्यामुळे शक्यतो आपण आधीच थोडं एक स्टेप आधी काढून घेतले तर आपल्याला जो रंग हवा आहे तो आपल्याला मिळतो. थंड झाल्यानंतर थोडासा रंग चेंज होतो याचा, थोडे हलके डार्क होतात हे, त्यामुळे मी थोडेसे पांढरट काढते असे. आता हे सगळे शंकरपाळे काढून घेऊन मी पुन्हा एकदा पुढची बॅच यामध्ये सोडून घेणार आहे. नमकीन शंकरपाळे करण्यासाठी इथे मी सर्वात आधी या बाउलमध्ये एक कप चाळून घेतलेला मैदा घालून घेणार आहे. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे अगदी 2 चिमूट यामध्ये सोडा घालणार आहे. अगदी थोडासा 2 चिमूटच आपण यामध्ये सोडा घालायचा आहे. आणि इथे आपल्याला यामध्ये थोडासा मसाला घालायचा आहे. त्यासाठी इथे मी 1/2 टीस्पून जिरे घेतलेत, 1/2 टीस्पून ओवा घेतला आहे आणि अगदी 10 ते 15 काळे मिरे घेतलेत. हे सगळं आपण उकळामध्ये घालून थोडंसं याची भरड करून घेणार आहे. ओवा आणि काळे मिरे मी घालून घेतली आहे. त्याचबरोबर इथे जिरेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. हे अगदी व्यवस्थित आपण कुटून घ्यायचे. खूप जास्त याची पावडर नाही करायची आपल्याला, थोडंसं भरड करून घ्यायची आहे. हे पहा, इथे मी मसाल्यांची अशी भरड करून घेतली आहे. यातली आपण अर्धीच घालायची आहे ही. याच्याने खूप छान टेस्ट येते या शंकरपाळ्याला. त्याचबरोबर 1/2 टीस्पून तीळ घालणार आहे मी यामध्ये. आणि आपण यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. 2 मोठे चमचे मी मोहन घालती आहे, त्यामुळे अगदी खुसखुशीत होतात हे शंकरपाळे. आणि हे हलकत आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये. अगदी व्यवस्थित सगळीकडे हे लागेल असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण यामध्ये मीठ घातलं होतं, चवीप्रमाणे मीठ सुरुवातीला घातलेलं आहे. हे सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी. हे पहा, मोहन अगदी व्यवस्थित मी याला लावून घेतलं आहे. अशा पद्धतीने मऊ धुसतोपर्यंत आपल्याला मोहन घालायचं आहे यामध्ये, म्हणजे खुसखुशीत होतात आपले शंकरपाळे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचे. पीठ घट्टसर भिजवायचं आहे आपल्याला. 1/2 कप पाणी घेतलं आहे मी, त्यातलं आपल्याला किती लागतं ते समजेल. त्यासाठी खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, असं आपल्याला मीडियम असं हे भिजवून घ्यायचं आहे.
पहा असा इटपत असा घट्ट आपण हा भिजून घेतलाय डो, खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. आता आपण हा रेस्ट द्यायला ठेवायचा आहे 5 ते 10 मिनिटासाठी. इथे मी अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यातलं 2-3 टेबलस्पून पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला 1/4 कप आणि वरती 2 टेबलस्पून पाणी लागलं आहे. पहा 5-10 मिनटं रेस्ट दिल्याने तो अगदी छान सेट झाला आहे. पुन्हा एकदा आपण हा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आपण हा लाटणार आहे. आता हे पहा, गरज पडली तर आपण इथे मैद्याचा सुद्धा वापर करणार आहे लाटण्यासाठी. जोपर्यंत व्यवस्थित लाटलं जात आहे तोपर्यंत आपण हे लाटून घ्यायचं आहे. हे आपल्याला थोडंसं पातळ लाटायचं आहे. हे पहा, इथे हे एकसारखं आपण सगळीकडे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला हे जाड ठेवायचं नाही आहे. थोडासा मैदा मी इथे स्प्रेड करून घेते आहे आणि यावरती आपण हे अशा पद्धतीने लाटून घेणार आहे. आता पातळ लाटायचं आहे आपल्याला. जेवढं पातळ आपल्याला लाटता येईल तेवढं पातळ आपण लाटून घेणार आहे. हे पहा, इतपत मी हे पातळ असं लाटून घेतलं आहे. आता आपण हे कट करायचं आहे. कट करताना आपण थोडेसे मोठ्या साईजचे करायचे. गोड जे आपण थोडी लहान साईज कट केली होती, हे थोडेसे मोठे साईजचे करते आहे मी, म्हणजे आपल्याला हे चहासोबत खायलासुद्धा छान लागतात. हे पहा, उभे मी हे कट करून घेतलेत. आता आपण हे थोडेसे तिरपे कट करायचे आहेत शंकरपाळ्याच्या शेपमध्ये, म्हणजे डायमंड शेपचे होतात हे. मी हे कट करून घेतलेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. हे करताना सुद्धा आपण हे साईडचे काढून घ्यायचे आहेत बाजूला. हे नंतर तळले तरी चालतात, नाहीतर मग तेलामध्ये बारीक असल्यामुळे हे लवकर लाल होतात. त्यासाठी हे सगळे आता आपण काढून घ्यायचे त्या प्लेटवरती. इथे सगळे शंकरपाळे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. आपण आता हे तळून घ्यायचे आहेत. हे कढईमध्ये तेल अगदी व्यवस्थित तापून घेतलं आहे मी. आपण हे शंकरपाळे आता यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जेवढे बसतील तेवढे आपण यामध्ये सोडून घेणार आहे. गॅसचा फ्लेम आपण लो मिडियमच करायचा आहे आणि हे शंकरपाळे लो मिडियम फ्लेमवरती आपण छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. जेवढे बसतील तेवढे मी सोडून घेतले. अर्धे शंकरपाळे बसलेत एका वेळेस. हे पहा, अगदी छान खुसखुशीत झालेले दिसत आहेत शंकरपाळे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान फुलले आहेत असे. आता हे गोल्डन कलरवरती आपण असेच सतत हलवत तळून घ्यायचे आहेत. लो मिडियम फ्लेमवरती मी हे गोल्डन कलरवरती रुजतोपर्यंत तळून घेतले आणि तेल व्यवस्थित निथळून हे काढून घ्यायचे आहेत. टिश्यू पेपरवरती मी हे काढून घेते. एकदम छान क्रिस्पी आणि फुललेले होतात हे खारे शंकरपाळे. हे पहा, आपले दिवाळी स्पेशल दोनही प्रकारचे शंकरपाळे इथे तयार आहेत. हे गोड शंकरपाळे आणि हे खस्ता अगदी छान कुरकुरीत असे हे नमकीन शंकरपाळे. दोन्ही प्रकारचे शंकरपाळे अगदी छान होतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.